शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि खासदार अनिल देसाईजी आपल्या सोबत आहेत. देसाई साहेब चिन्ह पण गोठवलेलं आहेत, परंतु मी सुरुवातीला म्हणताना शिवसेनेचं हे म्हटलेलं आहे, म्हणजे की वाटतं की जनमानसांच्या मनामध्ये अजूनसुद्धा हे सिम्बॉल आहे का? जनमानसांच्या मनामध्ये नक्कीच हे सिम्बल, आणि ज्या प्रकारे या सगळ्या गोष्टी ही सिरीज ऑफ इव्हेंट ज्याप्रमाणे झालेली आहे त्याने दुखावलेली आहेत शिवसैनिक, तर दुखावलेले आहेत, जिव्हारी लागलेली गोष्ट आहे. कारण हे सगळं अनाकलनीय आहे. आज केंद्रीय निवडणूक आयोग, ज्याच्यावर एवढी मोठी जबाबदारी आहे, आज आर्टिकल 324 जे संविधानामध्ये नमूद आहे त्याच्यामधनं ही मोठी एवढी मोठी जबाबदारी पेलत असताना बऱ्याच गोष्टींचं त्यांनी हे करायला पाहिजे. कारण कुठलाही निर्णय हा व्यवस्थित तथ्यानुसार आलेला निर्णय, तर्कानुसार आलेला निर्णय असला पाहिजे. आज ज्या पद्धतीनं त्यांनी 7 तारखेला आम्हाला दुपारी 4:30 वाजता त्यांचा मेल येतो, दुपारी 8 तारखेच्या दुपारी 2 पर्यंत आम्हाला 2:00 अगोदर तुमचं उत्तर द्या, 2:00 अगोदर उत्तर दिल्यानंतर काल ऑफिसेस अर्थात बंद होती, परंतु रात्रीचं तेल जाळून त्यांनी सगळं काय हे करून रात्री तडकाफडकी निर्णय दिला, तो अनाकलनीय धक्कादायक आहे. आज ह्याचं कारण काय त्याच्यामध्ये एक दिलं आहे की ही जी पोटनिवडणूक आहे याच्यामध्ये फार वेळ कमी आहे आणि नामांकन भरण्याचं शेवटचा दिवस हा येणारा शुक्रवार आहे, 14 तारीख आहे, त्यामुळे तोपर्यंत तुम्ही जसं आज हे केलं अशी अपेक्षा होती, 8 तारखेला तुमच्यावर सगळं सबमिशन झाल्यानंतर तुम्ही त्याचा अभ्यास कराल, बघाल त्याच्यामध्ये काय खरं आहे काय गैर आहे याची विचारणा करण्यासाठी काही पॉईंट्स काढणार आणि दोन्ही पक्षकारांना किंवा आम्हाला बोलवतील आणि त्याप्रमाणे विचारणा होईल, सुनावणी होईल आणि त्यानंतर सारासार विचार करून तुम्ही सोमवारी संध्याकाळी करू शकला असतं, सोमवारी रात्री करू शकलं असतं, जसं काल तडकाफडकी रात्री केलं आणि ते सगळ्यांना समजण्यासारखं होतं. परंतु या कुठेही गोष्टी हे न देता लोकशाहीमध्ये शेवटी प्रत्येकाला तो अधिकार देण्याचं काम आणि प्रत्येकाला असलेले अधिकार एक दुसऱ्यानं एक आणि एवढ्या मोठ्या संस्थेनं तर केलंच पाहिजे होतं. कारण हे फार धक्कादायक पर्याय काय, तुम्ही कोर्टामध्ये जाणार का? हां, कोर्टामध्ये जाणार का? जे काही ऑप्शन्स आमच्याजवळ आहेत, जे काय पर्याय असतील ते पर्याय आम्ही पाहू. आज दुपारी जी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजींनी मीटिंग बोलवलेली आहे अर्जंट याच धर्तीवर, त्या ह्याच्यामध्ये चर्चा होईल. काही जे काय बाकीच्या पुढच्या गोष्टी असतील त्याप्रमाणे बैठकीला कोण असणार? सर्व शिवसेनेचे वरिष्ठ नेते असतील, शिवसेनेचे उपनेते असतील, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख असतील, आमदार खासदार असतील, मुंबईचे विभाग प्रमुख, जे महत्त्वाची सगळी जी शिवसेनेचे पदाधिकाऱ्यांची जी काही संरचना आहे त्याप्रमाणे ते या बैठकीत सहभागी होतील आणि त्यात निर्णय होतील. आम्हाला जी माहिती मिळाली आहे त्याच्यामध्ये 3 चिन्ह दिल्याचं कळतंय, त्रिशूळ, उगवतो सूर्य आणि मशाल, 3 ऑप्शन्स दिलेले आहेत. पण तुम्हाला कुठून हे कळतंय? अजून त्यावर निर्णय कुठचाच झालेला नाही, कुठलं चिन्ह काय आम्हालाही माहीत नाही. पण पर्याय दिलेले आहेत आपण? नाही, पर्याय म्हणजे जे मीटिंगमध्ये होईल त्यामध्ये ते ठरवतील काय करायचं, कशा रीतीने करायचं, कुठली चिन्ह घ्यायची वगैरे. बरोबर, आणि ते इलेक्शन कमिशनला सादर होईल. अच्छा, पण या तिन्हीपैकी काय पर्याय आहे दिलेला आहे का द्यायचा आहे अजून? नाही देऊ ना, म्हणून तर आज दुपारची मीटिंग बोलवलेली आहे. बरं, कालच्या या संपूर्ण एपिसोड नंतर आदित्य ठाकरे यांनी जे ट्विट केलं त्याच्यावर मात्र प्रतिक्रिया खूप येत आहेत की ही जी भाषा आहे ती अयोग्य नाही आणि ती खालच्या दर्जाची भाषा आहे. अरे वा, तुमची कृती एवढी जर धक्कादायक आणि अनाकलनीय असेल तर ट्विटरमध्ये ट्विट केलेलं तर फार सौम्य आहे आणि ते मला नाही वाटत अशा प्रकारे कोणाला फार हे, कारण ज्यांनी त्या प्रकारचं कृत्य केलेलं असेल त्यांना ते झोंबणारं किंवा त्यांना ते लागणार आहे. बरोबर, बाकी शिवसैनिकांची मनं, महाराष्ट्रातल्या नागरिकांची किंबहुना देशातल्या नागरिकांची, जे लोकशाहीजवळ बघतात, लोकशाहीचा एक आधार आहे भारताची लोकशाही, फार जगामध्ये सगळ्यात मोठी लोकशाही आहे म्हणून जगाच्या व्यासपीठावर आपण जे बोंबलत असतो सांगत असतो अभिमानाने, आम्हीसुद्धा अगदी याने हे करतो, तर खरोखर ती लोकशाहीकडे आपण आहोत का आपण कुठेतरी जातो आहे आणि काहीतरी अकरार विकरार रूप या भारतामध्ये या देशामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे, त्याची भीती मनामध्ये लोकांची आहे, हे सुद्धा तपासून बघितलं पाहिजे. अच्छा, पक्षाच्या नावं काय ठरलेलं आहे का? 3 सिम्बॉल आम्हाला माहिती मिळालेली आहे त्यानुसार. या सर्व गोष्टी दुपारच्या बैठकीनंतर उद्धवजी ज्याप्रमाणे हे करतील त्याप्रमाणे. एकच प्रश्न, काल अफिडेविटमध्ये आपण एक दावा केला होता की एकनाथ शिंदे हे निवडणूकमध्ये उमेदवार उतरवणार नाही, तर भाजपच्या फायद्यासाठी हे संपूर्ण चाललेलं आहे. हे तर आपणच आपल्या मीडियामधनंच चाललं होतं, तुमच्या मीडियाचेच रिपोर्ट्स होते ते आम्ही म्हटलं होतं त्यात. बरं, मीडियाचेच रिपोर्ट्स होते, बघा सगळे मीडिया तुमचे
की ते लढवायचा प्रश्नच येत नाही, ते तर भाजप बरोबर आहेत, भाजपा समोर तुमच्या ह्याच्यामधले मीडिया ग्राह्य धरलं जाईल का निवडणूक आयोगामध्ये? तुम्ही निवडणूक आयोगामध्ये आता काय ग्राह्य धरलं जाईल, कारण निवडणूक आयोगाने हे अशा प्रकारचं हे दिलं आहे तर आम्ही सुप्रीम माननीय उच्च न्याय सर्वोच्च न्यायालयाला सुद्धा आम्ही हे विचारणार आहोत की हे आता जे अशा प्रकारचे निर्णय आहेत, उद्या जर तिथे तुमच्याजवळ ज्या काही गोष्टी बाबी प्रलंबित आहेत ज्या महत्त्वाच्या आहेत ज्या देशाच्या लोकशाहीला एक वेगळं वळण देणाऱ्या ठरू शकतात आणि मग शेड्यूल 10 पासूनचे विषय आहेत तर त्या ह्याला कसं तुम्ही आता हे करणार? अशा प्रकारचं निर्णय कधी विचारणार सुप्रीम कोर्टामध्ये? जाऊ आम्ही बघू, आता तेच ऑप्शन्स हे करण्यासाठी दुपारची मीटिंग. धन्यवाद आणि चर्चा केल्याबद्दल. सुप्रीम कोर्टामध्ये जाण्याचा सुद्धा मार्ग मोकळा आहे आणि त्याचबरोबर चिन्ह आणि नाव हे सुद्धा पक्ष त्या बैठकीमध्ये चर्चेला जाणार असल्याचा दावा जो आहे तो अनिल देसाई यांनी केलेला आहे. कॅमेरामॅन सौरभ सर, रामरेश्वर दिल्ली. छत्रपतींचा विचार म्हणजे